अक्षय शिंदेचा दफनविधी उल्हासनगरमध्येच होणार आहे. स्थानिकांनी बुजवलेला खड्डा जसेबीच्या सहाय्यानं आता पुन्हा खोदण्यात आलाय. अक्षय शिंदेचा मृतदेह आई वडिलांनी ताब्यात घेतला. अक्षयचा मृतदेह घेऊन रुग्णवाहिका दफनविधीसाठी आता रवाना झालेली आहे. दफनविधीच्या ठिकाणी पोलिसांचा सध्या तगडा बंदोबस्त तैनात असल्याचं पाहायला मिळत आहे. आधी ज्या ठिकाणी हा खड्डा करण्यात आलेला होता तो खड्डा शिवसैनिकांनी बुजवलेला होता. त्यानंतर हाय व्होल्टेज राडा देखील झाल्याचं पाहायला मिळालं. काही शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेलं होतं. शिवसैनिकांनी विरोध केला होता आणि त्यानंतर मात्र अक्षय शिंदेचा दफनविधी उल्हासनगरमध्येच होणार आहे. स्थानिकांनी बुजवलेला खड्डा जेसीबीच्या सहाय्यानं पुन्हा एकदा खोदण्यात आलेला आहे. अक्षय शिंदेचा मृतदेह आई वडिलांनी ताब्यात घेतलाय. अक्षयचा मृतदेह घेऊन रुग्णवाहिका दफनविधीसाठी आता रवाना झाल्याचं कळतंय. दफनविधीच्या ठिकाणी पोलिसांचा सध्या तगडा बंदोबस्त आहे. तर महत्वाची बातमी आपण पाहतोय. अक्षय शिंदेचा दफनविधी उल्हासनगरमध्येच होणार आहे. स्थानिकांनी बुजवलेला खड्डा जेसीबीच्या सहाय्यानं पुन्हा एकदा खोदण्यात आला. अक्षय शिंदेचा मृतदेह आई वडिलांनी ताब्यात घेतलाय. अक्षयचा मृतदेह घेऊन रुग्णवाहिका दफनविधीसाठी आता रवाना झालेली आहे. दफनविधीच्या ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त आता तैनात असल्याचं पाहायला मिळतं. महत्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय. अक्षय शिंदेचा दफनविधी उल्हासनगरमध्येच होणार आहे. तर ही दोन्ही दृश्य आपण पाहतोय. मृतदेह घेऊन रुग्णवाहिका रवाना झाली तर जेसीबीनं पुन्हा एकदा खड्डा आता खोदला जातोय. स्थानिकांनी शिवसैनिकांनी तो खड्डा बुजवलेला होता आणि त्यानंतर काही स्थानिकांना शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलं. त्यांची धरपकड केलेली होती आणि पुन्हा एकदा तो खड्डा आता खणला जातोय आणि रुग्णवाहिका देखील आता मृतदेहाला घेऊन रवाना झालेली आहे. जेसीबीनं पुन्हा एकदा हा खड्डा खोदला जातोय. अक्षय शिंदेचा दफनविधी आता उल्हासनगरमध्येच होणार आहे. तर अक्षय शिंदेचा दफनविधी उल्हासनगरमध्ये होणार असून स्थानिकांनी बुजवलेला खड्डा जसेबीच्या सहाय्यानं पुन्हा एकदा खोदला जातोय. अक्षय शिंदेचा मृतदेह आई वडिलांनी ताब्यात घेतलाय. अक्षयचा मृतदेह घेऊन रुग्णवाहिका दफनविधीसाठी रवाना झाली. दफनविधीच्या ठिकाणी पोलिसांचा सध्या तगडा बंदोबस्त असल्याचं पाहायला मिळत आहे. किरण तेलगोटे आपले प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित आहे. अधिकचे अपडेट आपल्याला ते देत आहेत. किरण अक्षय शुभम, गेल्या अर्धा ते एका तासापासून उल्हासनगरमधील स्मशानभूमी समोर पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो सगळा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हा जो बंदोबस्त आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. आणि शिवसैनिक असतील, स्थानिक नागरिक असतील, हे आहेत विरोध जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये करत आहेत आणि यासाठीच हा जो बंदोबस्त जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांनी इथं पहारा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. किरण साधारणतः किती वाजता रुग्णवाहिका या ठिकाणी पोहोचणार आहे? सध्या तरी मिळत असलेल्या माहितीनुसार 15 ते 20 मिनिटांमध्ये इथे जे रुग्णवाहिका आहे ती येण्याची जी शक्यता आहे ती व्यक्त केली जात आहे. पोलीस प्रशासनाकडून अशा प्रकारची जी माहिती आहे ती एकंदरीत समोर येत आहे. मात्र हा जो दफनविधी आहे हा कधी आणि केव्हा होणार म्हणजे याची जी साक्षांकता आहे ती मात्र नेमकी आता आपण सांगू शकत नाही. अगदी किरण, महत्वाचे अपडेट या घडामोडीच्या संदर्भातले पोहोचवलेले, तुर्तास धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.